आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध कंपन्या, दूध संघ आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेतली. दुर्दैवाने ही बैठक संपूर्णपणाने अयशस्वी ठरलेली आहे. दूध कंपन्या आणि दूध संघांनी सरकारने काढलेला 34 रुपयाचा दुधाचा शासनादेश मान्य करण्यास सरळ नकार दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत असा दर देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या रद्दी शासनादेशाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय दुग्ध विकास मंत्र्यांच्या समोरच दूध शेतकऱ्यांनी जाहीर केलेला आहे. राज्यभर दुधाचे दर 34 रुपयावरून कोसळून 27 रुपयापर्यंत खाली आल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी राज्यभर आंदोलन करतायत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध कंपन्या, दूध संघ आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेतली. दुर्दैवाने ही बैठक संपूर्णपणाने अयशस्वी ठरलेली आहे. दूध कंपन्या आणि दूध संघांनी सरकारने काढलेला 34 रुपयाचा दुधाचा शासनादेश मान्य करण्यास सरळ नकार दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत असा दर देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. सरकारचा आदेश पाळायला नकार दिला जात असताना सरकार मात्र या बैठकीमध्ये हतबल झाल्याची भूमिका एकंदरीत वठवत होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही वाली नाही अशा प्रकारचं चित्र राज्यभर समोर आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या रद्दी शासनादेशाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय दुग्ध विकास मंत्र्यांच्या समोरच दूध शेतकऱ्यांनी जाहीर केलेला आहे. सह्याद्री अतिथीगृहाच्या समोर अशा प्रकारच्या शासनादेशाची होळी करण्यात आलेली आहे. राज्यभर 24 तारखेला सर्व दूध संकलन केंद्रांवर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासनादेशाची आणि दूध दराची होळी करावी आणि सरकारचं लक्ष दूध दराच्या आंदोलनाकडे वेधावं असं आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषणं सुरू केलेली आहेत. रास्ता रोको होतो आहे. या सगळ्या आंदोलनांना सुद्धा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती संपूर्ण पाठिंबा जाहीर करते आहे. येत्या काळात महाराष्ट्रभर सबंध ताकदीने दूध उत्पादकांचा लढ्याचा अगदो मुसळेल आणि राज्य सरकारला 34 रुपयाचा भाव द्यायला भाग पाडलं जाईल अशा प्रकारचा संदेश आजच्या बैठकीच्या माध्यमातून राज्यभर देण्याचा निर्णय सर्व शेतकरी प्रतिनिधींनी घेतलेला आहे.